அப்பா அப்பா तुम्ही आजचा पेपर वाचला नाही का? बाहेरच पडला होता. अरे रात्रभर झोपले नाही ते. सकाळपासून चहा सुद्धा घेतला नाही त्याने. आई अनघा कुठे? जानकीसाठी रव्याची खीर आणली. अनघा अनघा ए अनघा. अगं बाई तू इथेस. हे घे जानकीसाठी रव्याची खीर आणली. अगं सकाळी सकाळी तुझी गडबड असते, कशाला करायचीस? अगं गडबड कसली, निवांत होते. अभी अभी मला माफ कर, माझं चुकलं. तुम्ही माफी का मागताय? तुमचं काही चुकलेलं नाहीये. अहो जानकीच्या पोटात दुखत होत म्हणून ती रडत होती असं सांगितलं की नाही आपल्याला डॉक्टरांनी? पण आप्पांनी जानकीला चुकीचं कफ सिरप दिलं होतं हे सुद्धा खरं आहे ना? कदाचित त्यामुळे सुद्धा तिचं पोट दुखायला लागलं असेल. काय चाललंय तुम्हा दोघांचं? आप्पांची अवस्था तरी बघा. काही करून तुम्हाला आप्पांना गिल्टी ठरवायचंच आहे का? नाही आहे ना, ते बरोबर बोलतायत. अभी आता मी आणि कांचन कोणत्याही जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही. अगं उद्या जर जानकीला काही झालं, नाही नाही नको नको, या कल्पनेनं सुद्धा मला भीती वाटायला लागली. तुम्ही आप्पा तुम्ही जर तरचा विचार का करताय? इतके दिवस तुम्हीच तर बघताय जानकीला, कधी कुठे काय चूक झाली? अगं मी सुद्धा त्यांना तेच सांगते पण हे ऐकतच नाहीये. काल रात्री सुद्धा हेच बडबडत होते. आप्पा तुम्ही शांत व्हा, थोडे दिवस गेले की तुम्हाला बरं वाटेल. आणि तुमच्या हातून काहीही चुकीचं घडलेलं नाहीये. जानकी आता ठणठणीत आहे. मला तर वाटतं आप्पा आणि आजींनी आता रिटायरमेंट घ्यावे. उगीचच घरात लुडबुड कशाला? अभी अभी तुला लुडबुड वाटते आई आप्पांची? अरे त्यांना काही बोलण्याआधी स्वतः जबाबदाऱ्या घ्यायला शिक ना. तू जर जानकीची जबाबदारी घेतली असतीस तर हे सगळं घडलंच नसतं. वडील म्हणून नवरा म्हणून कर काहीतरी त्यांच्यासाठी. अरे आपल्या घरात मोठी माणसं असतात ती मार्गदर्शन करायला, त्यांच्या अनुभवात आपण काहीतरी शिकत असतो. नशीब समज रे आपलं, आपले आई अप्पा आपल्या बरोबर राहतात. छान, काही झालं की तू मलाच दोष दे आणि मोकळी हो. इतरांचं चुकतंय असं तुला कधी वाटत नाही का ग? नाही, कारण दर वेळेला तू चुकीचाच विचार करत असतो सभी. अरे तुम्हाला कळतंय का? तुम्ही आप्पांचं मनोबल खच्ची करताय. त्यांनी इतकी वर्ष या घराचा डोलारा सांभाळलाय, तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. तेव्हाची गोष्ट वेगळी होती आई, तेव्हा ते इतके थकले नव्हते. आता त्यांना काहीच झेपत नाही तरी प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करत असतात. काय बोलतेस तू ईशा, हे काय चाललंय तुमच्या दोघांचं मला काही समजतच नाहीये. सॉरी मी जरा स्पष्टच बोलतो, तुम्हाला सगळ्यांना राग आला तरी चालेल पण मी आता वेगळं व्हायचं ठरवलं. हे ठरवणारा तू कोण आहेस? तू तुझी मतं आमच्यावर लादू शकत नाहीस. मी आणि जानकी इथेच राहणार, हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाहीये का मी हे सगळं जानकीसाठी करतोय? नाही, तू हे सगळं स्वार्थासाठी करतोयस. जानकी या घरात खुश आहे,